पुणे जिल्ह्यामधल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊया. पुण्यामध्ये मनसेची बॅनरबाजी. कात्रज मनसेचा बालेकिल्ला होता आणि राहणार. वसंत मोरे कात्रज भागामध्ये मनसेचं पाहत होते काम. वसंत मोरेंनी पक्ष सोडल्यानंतर मनसेकडून मोरेंच्या प्रभागामध्ये बॅनरबाजी. पुण्यामधल्या भीमाशंकर मंदिरासह 71 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्याचा निर्णय. यामुळे राज्यामध्ये सुमारे 528 मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू. दादर पंढरपूर एक्सप्रेस आता सांगली मार्गे सातारापर्यंत धावणार. पुण्याहून साताराला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. पुण्यामध्ये पिंपरी महापालिकेचा कारभार आता पेपरलेस होणार. आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते जीएसआय सक्षम ईआरपी प्रणालीचं अनावरण. कार्यप्रणालीनुसार पालिकेच्या विविध 35 विभागांचं कामकाज ऑनलाईन चालणार. अनेक महिने बंद असलेली स्वारगेट ते गुंजवडे राजगड पायाथा एसटी सेवा पुन्हा सुरू. वारंवार केलेल्या पाठपुराव्याला यश. ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना दिलासा. पुण्याच्या कोथरूड उद्यानामध्ये विरोध असताना सुद्धा प्रकल्पाची उभारणी. प्रकल्प थांबवा अन्यथा आंदोलन करणार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वंदना चव्हाण यांचा पालिका अधिकाऱ्यांना इशारा. पुण्याच्या जुन्नरमध्ये लोकवस्तीमध्ये बिबट्यांचा मुक्त संचार. रात्रीच्या सुमारास 3 बिबट्यांचा वावर सीसीटीव्हीमध्ये कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.